आणि यानंतर पाहूया नांदगावमध्ये पैसे वाटप करणारं वाहन जे ते पकडण्यात आलेलं आहे, गाडी पकडण्यात आलेली आहे. साकुर्यातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवली. कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्यात. एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टपावर उभे राहून नोटा ज्या आहेत त्या फाडल्यात. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ही गाडी नेमकी कोणाची आणि पैसे कोणाचे अशी चौकशी आता केली जाते. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याबरोबर आहेत. बब्बू, आता नांदगावमध्ये सकाळी दोन उमेदवारांमध्ये झालेला राहडा आणि त्याचा व्हिडिओ तो आपण पाहिला, पण आता हाही एक प्रकार समोर येताना दिसतोय. काय घडलं नेमकं? नांदगाव पासून काही अंतरावर साकोरा नावाचा गाव आहे आणि इथे मतदान केंद्राच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली आणि तो त्याच्यात पैसे असल्याचा एक अपक्ष उमेदवार रोहन बोरसे त्यांच्या कार्यकर्त्यांना संशय आला आणि त्यांनी त्या गाडीचा घेराव घातला आणि जे तरुण मध्ये बसलेले होते त्यांना बाहेर काढलं. त्यांच्याजवळ रोख रक्कम होती. तर त्याच्यातला एक तरुण तर थेट पैशाची गड्डी घेऊन कारच्या टपावर चढला आणि त्याने 500-500 जे नोटा होते अक्षरशः ते फाडून फेकलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. काही रोकडही जप्त केलेली आहे आणि आता त्याचे तपास सुरू केलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशाल, नेमके कार्यकर्ते कोण होते, कोणाची गाडी होती, काही कळू शकलंय का? आज संशय तर आज कोणी म्हणतो समीर भुजबळचे माणसं होते, कोणी म्हणतो कांदेचे माणसं होते, कोणी म्हणतो स्वतः रोहन बारसेचे माणसं होते, कोणी म्हणजे चर्चा जी आहे ते सर्व उमेदवारांच्या बाबतीत सुरू आहे, पण अजून कन्फर्म काही झालेलं नाही तर ते कार्यकर्ते कोणत्या उमेदवाराचे होते. विशाल धन्यवाद बाबू या सगळ्या माहितीबद्दल. पण लोकशाहीच्या या उत्सवामध्ये अशा पद्धतीने गाडीच्या टपावरती उभं राहून आणि तेही हाती नोटा घेऊन ते फाडणं आणि त्याची लोकांमध्ये त्याच्या तुकड्यांची उधळण करणं हे लज्जास्पद आहे असंच म्हणावं लागेल. गालबोट लागणारी ही सगळी घटना आहे. नांदगावमध्ये आपण पाहिलं म्हणजे दोन उमेदवारांमध्ये खडाजंगी होणं इथपर्यंत ठीक होतं, पण आता अशा प्रकारे काही गाडीत असणारे कार्यकर्ते गाडीच्या टपावरती चढून हातात 500-500 नोटांचा बंडल त्या व्यक्तीने घेतलेला होता आणि तो बंडल अक्षरशः त्या नोटा त्यांनी फाडल्या आणि त्याचे तुकडे जे आहेत ते लोकांमध्ये भिरकावले. यावरनं आजूबाजूला उपस्थित असणारा जाणाव जो आहे तो संतप्त झाला. त्यांनी ही गाडी अडवलेली होती. आता ही गाडी नेमकी कोणाची, हे कार्यकर्ते कोण होते याचा तपास करणं महत्त्वाचं ठरेल.